सालावादा प्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, खासदार संजयजी धोत्रे यांचे सबका साथ सबका विकास व दिवाळी मनाओ गरीबों के साथ या हाकेला साथ देत हिवरखेड येथील स्वर्गीय रमेश अग्रवाल यांच्या प्रेरणेने संत गाडगेबाबा सेवा समिती आज रोजी 14 वर्षांपासून राबवित असलेला संत गाडगेबाबांच्या दशसृष्टीला अनुसरून हिवरखेड येथील निराधार, अपंग, रोगी, गरजवंत यांना साडी, चोळी, कपडे, धोतर, फराळ, इतर साहित्य दिवाळीच्या दिवशी सकाळी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी संत गाडगेबाबा सेवा समितीकडून प्रथम प्रेस क्लबचे अध्यक्ष रितेश तिलावट, मनीष भुडके, जितू लाखोटिया, फौजी संतोष भटकर, प्राध्यापक संतोष राऊत, महेंद्र भोपळे, रवी मानकर, वासुदेव वाघ, सुशांत तिडके यांनी गाडगेबाबा यांचे प्रतिमा पूजन केले. यावेळी या कार्यक्रमाचे संचालन उमेश तिडके यांनी केले, तर संतोष राऊत यांनी गाडगेबाबांचे दशसृष्टीचे महत्व सांगून समाजातील निराधार, अंध, अपंग, गरजवंतांना मदतीचा हात देणाऱ्यांना समितींना कार्याची प्रशंसा केली. तसेच पोलीस स्टेशनच्या आवारात सुद्धा ठाणेदार धीरज चव्हाण, सरपंच सौ सीमा संतोष राऊत, उपसरपंच रमेश दुतोंडे, दुय्यम ठाणेदार गोपाल दातीर, किरण सेदानी, बजरंग तिडके, मनीष बहाकर, नेवारे मेजर यांच्या हस्ते, तर गाडगे नगरमध्ये माजी सरपंच प्रतिभा येऊल, दीपक नाठे, रामराव हागे, विनोद मिरगे इत्यादींच्या हस्ते गरजवंतांना फराळ व कपड्यांचे वाटप करण्यात आले. यानंतर उर्वरित गावातील ठिकठिकाणी द्वारपोस जाऊन साळी, चोळी, धोतर, लुगडे, फराळ देऊन समाजातील या घटकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी संत गाडगेबाबा सेवा समितीला नेहमी मदत करणारे जयेश बोहरा, अनिल कराळे, दीपक नाठे, राजू चांडक, रवी राठी, अशोक मस्के, किशोर शर्मा, सुभाष कसूरकर, मोहसिन भाई, शिवाजी वाघ, संजय हनवते, बाळासाहेब लोणकर, फारुक अली, मीरसाहेब इत्यादी समितीचे पदाधिकारी हजर होते. समितीकडून बाळासाहेब नेरकर राबवित असलेल्या या कार्यक्रमाचे गावकऱ्यांनी कौतुक केले.